लोकसभा निवडणुकांआधी केंद्र सरकारने सामान्यांसाठी एक दिलासादायक जी आहे ती घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जी आहे ती कपात करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयांनी तब्बल कपात करण्यात आलेली आहे. आज पहाटे 6 वाजल्यापासून जी आहे ती नवीन दर जे आहे ते लागू करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी जी आहे ती सविस्तर माहिती दिली आहे. मी सध्या पेट्रोल पंपावरती आहे. पेट्रोल पंपावरती आलेल्या वाहन चालकांना आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल 2 रुपयांनी कपात करण्यात आलेली आहे, काय सांगाल? झालं तर बरंच झालं, 2 रुपये कपात झाली. पण अजून सामान्य माणसाची जरूरत अशी की अजून कमीत कमी जेवढं होईल तेवढं सामान्य माणसाला चांगलं वाटेल. की अजून काही पैसे कमी झाले पाहिजे अशी जी मागणी आहे ती जर वाहन चालकांकडून केली जाते. आपल्या आणखी वाहन चालक आहे, काय सांगशील की 2 रुपयाने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आलेली आहे, काय सांगशील? और कुछ कम होईगा तो और अच्छा लगेगा. अजून कमी झाले पाहिजे अशीच मागणी केली जाते. ताई काय सांगाल, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2 रुपयाने तब्बल कपात करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका अगदी तोंडावरती आले, त्यानंतर हा जो आहे तो निर्णय घेण्यात आले, कसं पाहताय? चांगली गोष्ट आहे. अजूनपर्यंत अजून व्हायला पाहिजे, 10 रुपयेपर्यंत कपात व्हायला पाहिजे. अजून 10 रुपयापर्यंत जी आहे ती कपात झाली पाहिजे अशी जी आहे ती वाहन चालकाकडून जी आहे ती मागणी केली जाते. गणेश रहाटेसह अविनाश माने, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.